आर्थिक स्तोरी मिळवताना बरंच गणित चुकत जातं. आर्थिक स्तोरी मिळवताना बरंच गणित चुकत जातं. नसण्यातच आनंद असतो हे उत्तर शेवटी हाती येतं. लहानपणी शाळेमध्ये एकच ड्रेस असायचा. काकी चड्डी, पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा. पायात चप्पल असणं ही चैनीची गोष्ट असायची. गावात एखाद्याकडेच बाटाची चप्पल दिसायची. रेशनच्या दुकानावर लोक अनेक चक्रा मारायचे. तेव्हा कुठे वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायची. वरच्या वर्गात जाताना पुस्तक जुनेच असायचे. शुभ करोती आणि बेग बे मात्र पोरं घरोघरी म्हणायची. सडा सारवण धुणं भांडी बायकांना तर आराम नव्हता. ज्याच्याकडे पाणी तापवायला बंब तोच सगळ्यात श्रीमंत होता. दिवाळीच्या फराळाला सर्वांनी एकत्र बसायचं. खवट खोबऱ्याच्या तेलामध्ये वासाचं तेल असायचं. कुठला मोती साबण आणि कशाची काजू कतली. माया, प्रेम, आपुलकी इतकी की गोड लागायची, वातड चकली. भात पोळी गोडधोड सणासुदीलाच व्हायचे. वाढलेले गार गरम सगळे आनंदाने खायचे. पिझ्झा बर्गर नूडल्स खाणं आजकाल रुटीन असतं. गरिबीला लपवणं कठीणच नाही तर जीवघेणं असतं. स्वयंपाकघर आता भरपूर किराणा मालाने भरलेले असते. खायची आता इच्छाच नाही म्हणून लोणच्याला बुरशी येते. हल्ली आता प्रत्येकाचं पॅकेज फक्त मोठं असतं. दिवाळीच्या दिवशी सुद्धा पॉश घर भकास वाटतं. का बरे पहिल्यासारखे पाहुणे आता येत नाहीत. हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत. काय तर म्हणे आम्ही आता हायपाय झालो. चार पैसे आल्यामुळे खरं तर पुरतीच वाया गेलो. कशामुळे घात झाला काहीच कळत नाही. एवढं मात्र खरं की पहिल्यासारखे सुख आता अजिबात मिळत नाही. प्रगती झाली की अधोगती काहीच उमजेना. माणसाला माणसाकडून अजिबात प्रेम मिळेना. अहंकार क्रोळल्याने प्रेमाचे झरे आटलेत आणि आधार गमावल्यामुळे सायकियाट्रिस्ट जवळचे झालेत. भ्रमामध्ये राहू नका जागव व्हा थोडं. माणसाशिवाय माणसाचं सुटत नाही कोडं.